शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र आपल्यासाठी 19 फेब्रुवारी हा दिवस खूप महत्वाचा आहे. या दिवशी आपण मोठ्या थाटामाटात व आदराने शिवजयंती साजरी करतो. शिवजयंती म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्मदिवस. आपण शिवाजी महाराजांवर तयार केलेली गाणी व पोवाडे म्हणतो, त्यांच्या तसबिरीला हार घालतो आणि शिवाजी महाराज की जय असे म्हणून त्यांचा जयघोष करतो. परंतु शिवाजी महाराज कोण होते? शिवाजी महाराजांची जयंती आपण दरवर्षी साजरी का करतो हे तुम्हाला माहित आहे का? शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे मध्ययुगाचा काळ होय. या काळात सर्वत्र राजेशाह्यांचा अंमल असे. या काळात उत्तरेकडील मुघल बादशाह अकबर, दक्षिणेकडील विजयनगर राज्यात कृष्णदेवराय असे काही थोर राजे होऊन गेले. याच काळातील आणखीन एक थोर राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी अनेक वर्षांपासून महाराष्ट्रावर दोन प्रबळ सत्ता राज्य करीत होत्या. त्या दोन सत्ता म्हणजे अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही. या दोन सत्तांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपसात वाटून घेतला होता. ठिकठिकाणी त्यांचे अधिकारी कारभार पाहत. इतर धर्मांबद्दल या सुलतानांना आदर नव्हता. लोकांना आपले सण व उत्सव उघडपणे साजरे करता येत नसत. आपल्या देवांची पूजा करणेही धोक्याचे झाले होते. मुले, स्त्रिया, पुरुष आपल्या घरातही सुरक्षित नव्हते. न्यायनिवाडा न करता लोकांना शिक्षा दिल्या जात. परंतु सुलतानांना रयतेच्या हाल अपेष्टांची पर्वा नव्हती. ते आपसात लढाया करत. आपल्या सत्तेखालील प्रदेश वाढावा म्हणून या लढाया चालत. सततच्या लढायांमुळे महाराष्ट्रात सर्वत्र अंदाधुंदी माजली होती. अनेक मराठा सरदार निजामशहा आणि आदिलशहा यांच्या दरबारात चाकरी करीत होते. परंतु ते सुखी आनंदी नव्हते. निजामशहा आणि आदिलशहा यांच्या दरबारात विश्वासघात, कटकारस्थानी यांना ऊत आला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी छोटे मोठे वतनदारही सत्ता गाजवत होते. देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते. सुलतानांनी त्यांना जहागिरी बहाल केली होती. या वतनदारांना रयतेची पर्वा नव्हती. त्यांना फक्त आपली वतने सांभाळण्यातच रस होता. वतनदारांच्या आपापसात लढायाही चालत. या जुलमी कारभारामुळे रयत त्रासली होती. रयत खूप दुःखी होती. अशा काळात 19 फेब्रुवारी 1630 म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 रोजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हे सर्व पाहतच शिवराय मोठे होत होते. त्यांना आपल्या रयतेचे हाल पाहवत नव्हते. रयतेच्या भल्यासाठी काहीतरी करावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणूनच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. रयतेला दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग म्हणजेच हिंदवी स्वराज्य यावर शिवरायांचा विश्वास होता. हिंदवी स्वराज्य म्हणजे काय? हिंदवी स्वराज्य म्हणजे स्थानिक लोकांचे राज्य. हिंदवी या फारसी भाषेतील शब्दाचा अर्थ स्थानिक लोक आणि स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. त्या काळी फारसी ही दरबारातील कामकाजाची भाषा होती. शिवरायांचे लक्ष सर्वप्रथम वळले ते वतनदारांकडे. शिवरायांनी
त्यांना आपापसातील हेवे दावे मिटवण्यास सांगितले. हिंदवी स्वराज्याच्या कार्यात त्यांनाही सहभागी करून घेतले. या वतनदारांनीही शिवरायांना साथ देण्याचे मान्य केले. शिवरायांनी हिंदवी स्वराज्य उभारण्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. वतनदारांना आपल्या बाजूने वळवल्यावर शिवरायांचे लक्ष वळले ते आदिलशहा आणि मुघलांकडे. आपल्या छोट्या सैन्यानिशी त्यांनी या बलाढ्य सुलतानांशी लढा दिला व त्यांना पराभूत केले. न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. आपल्या जनतेने दहशतीखाली जगू नये असे शिवरायांना वाटे. त्यांनी हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. शिवराय सर्व धर्मातील साधू संतांचा सन्मान करत. शिवरायांचे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे कार्य हे असे मोलाचे होते. त्यांनी प्रबळ शत्रूवर धैर्याने मात केली. शिवाजी महाराज मोठे धैर्यवान व निश्चयी होते. त्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले. अशा थोर राजाचे स्मरण करावे म्हणूनच आपण दरवर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहात व आदराने साजरी करतो.